कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात हद्दवाढ कृती समितीनं पुणे बेंगलोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत जवळपास अर्धा तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक कोलमडली होती. रस्ता रोको आंदोलनामध्ये शिवसेना, भाजपच्या आमदारांसह ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीत शहरालगतची 17 गावं प्रस्तावित करण्यात आली आहेत, पण या सर्व गावांचा कोल्हापूर महापालिका शहरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरली असून प्रस्तावित गावामधल्या नागरिकांच्या समस्या महानगरपालिका कशी सोडवणार असा सवाल हद्दवाढ विरोधी कृती समितीनं उपस्थित केला. महानगरपालिकेनं जनतेच्या विरोधात जाऊन ज्या महानगरपालिकेला स्वतःच्या हद्दीमध्ये असणाऱ्या परिसराचा विकास करता येत नाही, त्या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, मूलभूत सुविधा त्यांना देता येत नाहीत, या लोकांच्या सुविधा देता येत नाहीत, तर ह्या वाढीव हद्दवाढ घेऊन किंवा ही गावं घेऊन त्यांना कोणत्या सुविधा पुरवणार. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्ही तिन्ही लोकप्रतिनिधींनी भेटून सदर गोष्टीचा अहवाल आणि संपूर्ण माहिती त्यांच्या कानावरती गाठलेली आहे. आमचं शासनाकडे एवढंच धोरण आहे, एकतर्फी कुठलीही निर्णय घेऊन ही हद्दवाढ करू नका. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.